उष्णता वाढल्यानं जंगलात वणवा पेटण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत, तर दुसरीकडे नाशिक आणि नगर जिल्ह्यात वीज तारांच्या घर्षणात पिकं जळण्याच्या घटनांमध्येही वाढ होते. निफाड तालुक्यातील तारुखेडले इथं विजेच्या तारेचा धक्का लागल्यानं चारा वाहून येणाऱ्या टेम्पोला आग लागली. त्याचं पर्यवसान बाजूच्या शेतातल्या उसालाही आग लागली. शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालं. कलाकाशात आगीचे लोळ दिसल्यानंतर आज चंद्रपूर जिल्ह्यात त्याचे अवशेष आढळले. सिंदेवाही तालुक्यात पवनपार इथं 5.5 किलो गोल आकाराचे अवशेष आढळून आलेत. हे अवजड धातूचे गोळे आकाशातून पडल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. अनेक ग्रामस्थांनी हे गोळे हातात घेऊन फोटोही काढलेत. याआधी सिंदेवाही तालुक्यात लाडबोरीमध्ये एक भली मोठी रिंग आढळली होती. जळगाव जिल्ह्यातही आकाशात चमकणारी वस्तू दिसली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. ही प्रकाशन आकृती न्यूझीलंडनं सोडलेल्या ब्लॅक स्काय उपग्रहाच्या बूस्टरचे अवशेष असावेत असं तज्ज्ञांनी सांगितलंय. अंधश्रद्धा किंवा भीती न बाळगण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलंय. औरंगाबादमध्ये उल्कापिंडासारखी चकाकणारी वस्तू खाली पडताना अनेकांनी पाहिली. नागरिकांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या होत्या, पण हे इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचेच तुकडे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. जालन्यातील पासोडी आणि शेवगड इथल्या नागरिकांनाही आकाशातून आग लागलेली वस्तू जमिनीवर कोसळत असल्याचं दिसलं. ग्रामस्थांनी आकाशातून उल्का सदृश्य वस्तू धावतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात चित्रित केलाय. मध्य प्रदेशातल्या नर्मदापूरमध्येही आगीचे गोळे पडले. इटारसी रेल्वे स्टेशनजवळ 8:45 सुमाराला आकाशात ही दृश्य दिसली. काही क्षणात हे गोळे दिसेनासही झाले. लोकांनी ही दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केली आहेत. मालवानीमाद आणि राजस्थानातल्या बन्सवाडामध्ये अशीच दृश्य दिसली आहे. भाजपचं राज्य आल्यावर महागाई भरमसाठ वाढली आहे, या सगळ्याची किंमत सर्वसामान्यांना सोसावी लागते अशी टीका शरद पवारांनी केली आहे. केंद्र या मुद्द्यावर बोलत नाही, एकेकाळी भाजपचे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते अशी टीका त्यांनी केली. युवा सेनेनं अंबरनाथमध्ये वाढत्या महागाई विरोधात थाळ्या वाजवून निषेध आंदोलन केलं. थाली बजाव खुशिया मनाव म्हणत युवा सेनेनं केंद्र सरकारचा निषेध केला. डिझेल 100 रुपये तर पेट्रोल 117 रुपये प्रति लिटरपर्यंत जाऊन पोहोचलंय. मात्र याही परिस्थितीत नागरिक खुश असून त्यांना महागाईचा कोणताही त्रास होत नाहीये असा उपरोधिक टोला लगावला. उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून युवा सेना आक्रमक झाली. बार्शीनागा परिसरातील पेट्रोल पंपावर युवा सेनेनं थाळीनाद आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय. इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागते आहे. युवा सेनेनं आज राज्यभरात अनेक ठिकाणी थाळी बजाव आंदोलन केलेलं आहे. उस्मानाबादमध्येही इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून युवा सेना आक्रमक झाली. जालन्यात आज पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात युवा सेनेनं थाळी बाजवा आंदोलन केलं. या आंदोलनात युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत थाळ्या वाजवल्या आणि इंधन तसंच गॅसच्या दरवाढीचा निषेध नोंदवला, तसंच भाववाढ मागे घेण्याची मागणी केली. हिंगोली जिल्ह्यातही इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात युवा सेनेनं आंदोलन केलं. वसमत शहरातील पेट्रोल पंपावर थाळी बजाव जाओ असं आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. जनतेच्या ताटातल्या अन्नासह गॅस आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढवल्याबद्दल केंद्र सरकारचे आंदोलकांनी आभार मानले. वैदू समाजाच्या जात पंचायतीनं फोन करून घटस्फोटाचा निर्णय दिल्याची संतापजनक घटना नाशिक जिल्ह्यात घडली. या सासरच्यांनी अवघा 1 रुपया भरपाई सुनेला देण्याचा निवाडा दिला. सिन्नरमधील महिलेचं नगरच्या लोणीतील मुलाशी लग्न झालं. सासरच्या छळामुळे ती माहेरी आली. नंतर वैदू समाज जात पंचायतीनं महिलेला न विचारता तिच्या गैरहजेरीत तिचा घटस्फोट केला. एमपीएससी गट क साठी पुण्यामध्ये झालेल्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटर असलेल्या मॉडर्न कॉलेज 3rd मजल्यावर या दिव्यांग विद्यार्थ्यांना जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिव्यांगांना 3rd मजल्यावर जावं लागलं. तिथे कुठलीही सुविधा नसल्यानं मोठे हाल झाले. परीक्षा देण्यापूर्वी त्यांना सहन करावे लागले.
विरारच्या वैतरणा गावात एका बिबट्याने दहशत माजवली आहे. बिबट्या कुत्र्याची शिकार करतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. हलक्या पावलांनी पाठीमागून येऊन कुत्र्याची शिकार केल्याचं या दृश्यांमध्ये दिसतं. याच आठवड्यात काशीत कोपरगावात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं होतं. मानवी वस्तीत सतत बिबट्या येत असल्यानं नागरिक भयभीत झाले. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात आलं. पावळ येथील येवले वस्तीतल्या 80 फूट खोल विहिरीत हा कोल्हा पडला होता. वनविभाग आणि प्राणीमित्रांच्या मदतीनं या कोल्ह्याला बाहेर काढण्यात आलं. नंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आलं. नागपुरात आज सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आलं. हिंदू रक्षा समितीतर्फे सामूहिक रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाल परिसरातल्या बडकस चौकात हे पठण करण्यात आलं. सामूहिक रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचे 15वं वर्ष आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुरली येथील बंचाप्पा यात्रा संपन्न झाली. बंचाप्पा मंदिर हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान आहे. कृष्णाकाठावर बंचाप्पा बन हे 100 एकराचं गायरान आहे. बुरली, आमणापूर, पलूस, रामानंद नगर, येळावी या 5 गावातील धनगर समाज दर्शनासाठी इथं येतो. इथं वालुक वादन तसंच हेडाम या हा पोटावर वेताची काठी मारून घेण्याचा कार्यक्रम असतो. यात यंदा चांगल्या पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलंय. स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधून सागरतीर्थ इथल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर समर्थांचं वाळूशिल्प साकारण्यात आलंय. स्वामी समर्थांचं हे मनमोहक रूप वेंगुर्ला आरवलीचे चित्रकार रविराज चिपकर यांनी साकारलंय. अवघ्या 2 तासांच्या वेळात रविराज यांनी हे वाळूशिल्प साकारलं. महाराष्ट्र आदिवासी गोंड समाज समितीच्या वतीनं 5 वर्षीय महाअधिवेशनाचं आयोजन गोटानपार इथं करण्यात आलंय. 3 दिवस चाललेल्या अधिवेशनात आदिवासी महिला पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य केलं. कोरोना काळात आयोजित केलेल्या या गोंड महासभा संमेलनात महाराष्ट्रातले आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. जालन्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. कदीम जालना पोलीस ठाण्यातली ही घटना आहे. सय्यद बिलाल याकूब असं आरोपीचं नाव आहे. त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला असून तोंडाला मार लागलाय. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केल्याची त्याच्या विरोधात तक्रार आहे. हरितक्रांतीचं फळ झाकलेल्या पंजाबला आता पाणी टंचाईची भीषण समस्या भेडसावू लागली. अमृतसरमधील अनेक शेतं चक्क वाळू लागली आहेत. सिंचनाचं पाणी दुर्लभ झाल्यानं गव्हाची शेती सुकू लागली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये गव्हाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत पंजाबला घटत्या भूजल पातळीचा सामना करावा लागतोय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सध्या तुर्कमेनिस्तान देशाच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आहेत. तिथं त्यांनी हाल्क हेकिडेसी पीपल्स मेमोरियल आणि क्रीडा केंद्राला भेट दिली. हाल्क मेमोरियलमध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. तसंच त्यांनी अशकाबाद इथल्या योग केंद्रालाही भेट दिली. तेथे योग साधना करणाऱ्यांना भेटून त्यांना प्रोत्साहन दिलं.